नमस्कार, तुमचे सगळे स्वागत करता। माझे नाव रामकृष्ण जैन, गोयच्या कोण मुंटारा मुंटाराचा आवाजाचो कन्व्हिनर आहे। साडी बसल्यातले ॲडव्होकेट पालकार, काकुळेचे प्रेसिडेंट स्वप्ने शिर्लेकर, गोवा आवाज, गोयचो आवाज, IPS 9 संघर्ष समिती कोण मुंटार, मागीर प्रवीण खटलाचो शिर्लेकर, गोयचो आवाज, नारायण कडेकर कोण मुंटार। भावानो, तुमकां खबर आसा की ह्या गोंयांत टेनन्सी एक्ट आसा, जो शेतां भाटां कुळागरां काजूची रानां बरड जमीन आनी खाजरलें हेजे खातीर टेनन्सी एक्ट 1976 ह्या गोंयांत आसा। तो इतलो बेस्ट लॉ की कसेल तेजी जमीन घाई गेला घर, म्हणजे जेची जमीन असेल कसेली आसा त्याका ती जमीन दिवपाची, आनी जो ज्या घरा रावता तेका घर तेका दिवपाचे म्हणजे मुणकार एक्ट। वो 1976 एक्ट इम्प्लिमेंट जालो आनी तो कॉन्स्टिट्युशन रायट 9th शेड्युलान इन्क्लूड जाल्ल्या कारणान हो बेनिफिशरी लॉ आसल्या कारणान हो लॉ जो आसा तो सगळ्यांक फायदेशीर आसा। ताचे गेली कितलीशीं वर्सां इम्प्लिमेंटेशन सारखें जालेना कारणान हजारांनी केसी किंवा त्यांच्या घराचे रायट ते जमनीचो मालकी हक्क आज पर्यंत कोणाक मेळूंक ना। हेचोच फायदो घेवन 2014 मनोहर पर्रीकर सरकार येतकीर मनोहर पर्रीकरान हो टेनन्सी एक्ट बदल्लो आनी भाटकारी लॉ हाडलो, म्हणजे जमनी कुळाच्यो जमनी कुळाच्या नांवार जावना आनी मुणकाराची घरां मुणकाराची नांवार जावना हे तेजे लक्षांत आयले। आनी त्या बरोबर तेणें भाटकाराची जमनी परत भाटकाराक दिवपा खातीर तेणी 2014 भाटकारी लॉ हाडलो। तातूंत कितें केलें, सनसेट क्लॉज हाडलो, 3 वर्सां भितर तुमी प्रूव करात नाजाल्यार जमीन सोडची पडटली। मागीर कॉन्ट्रेक्ट फार्मींग हाडलें, आमची जमीन कोणाकूय कॉन्ट्रेक्टाचेर दिवपाक मेळटा, भाटकार दिवंक डायरेक्ट दिवंक शकता। आनी तिसरी ज्युडिशियल प्रोसिजर हाडली, म्हणजे तुमी कोर्टान वचून सिव्हील कोर्टान वचून प्रूव करपाची। आतां त्या वेळार कितें जालें की प्रेगनन्सी एक्ट आसतना तेका खंयची डॉक्युमेंटेशन नाशिल् ताजे कडेन, तो कसो येतालो हजारांनी वर्सां वचून, सो डॉक्युमेंटेशनाक ऑटोमॅटीक ते भायर पडटले। हे पळोवन आमी गोंयचे कोण मुणकाराच्या आवाजान गोंयभर अवेरनेस केले। 107 गांवांनी 1 पंचायती आमी मिटींग घेतल्यो, जवळ जवळ 4 मोठी मिटींग वेगळ्या मिटींग घेतली, मडगांव, फोंडा, पेडण्या आनी पणजी अशे 4 मिटींग घेतल्या गव्हर्मेंट हाल्ले आनी तिन्ही क्लॉज कडेन फाटी घेतले मनोहर पर्रीकराक। आनी फक्त एक बारीकशी उरल्या क्लॉज म्हटल्यार 88 जातून आतां आमकां प्रूव करचें पडटा, म्हणजे तेणें मामलेट परत केसी हाडल्यो, ज्युडिशियल प्रोसिजर ना, हे ना, 3 इयर्स लिमीट ना आनी हेंवूय बी ना, कॉन्ट्रेक्ट फार्मींग काडून उडयले। तेचो फायदो आतां तेणें कितें केलें, तर हो जो लॉ आसा तो तेका खंय स्टेट जायना, म्हणजे आमच्यो शेतकऱ्यांच्यो जमनी खावपाक मेळना म्हणून रिजनल प्लॅनांतल्यान सेटलमेंट घेवन हाडलो, ODP चेंज केलो, तरी पूण तो सॅटिस्फाय जावना, तेका ODP कडेन रिजनल प्लॅनाक लोक विरोध करता। पूण तेचेर ओवरटेक करपाक आतां तेणें नवो कायदो हाडपाक सोदता, म्हणजे फाल्यां जें बील येवपाचें आसा तेका नांव दिलां गोवा रेस्ट्रिक्शन ऑन ट्रांसफर ऑफ एग्रीकल्चर लँड बील 2023। आतां हें पळोवपाक रेस्ट्रिक्शन ऑन ट्रांसफर ऑफ एग्रीकल्चर लँड लुक्स गूड, म्हणजे कशें तुमच्यो जमनी ट्रांसफर करपाक ते रेस्ट्रिक्शन हाडटा। आनी डॉक्टर जाणां तेका सांगलें की आमी लोकांक सपोर्ट करतात, पूण जें भितर कितें बरयलां तें कोणाकूच खबर ना। तर भितर कितें बरयलां तेणें आतां ह्यो सगळ्यो बाकी सगळ्यो जमनी शेतां कुळागराच्यो भाटा हॉर्टिकल्चराच्यो ह्यो जमनी सगळ्यो वगळयल्या, खाजरलें जमनी वगळया आनी पेडी फिल्ड हें घालून पळयलां। आतां पेडी फिल्डाच्यो त्यो कश्यो ट्रांसफर करपाक मेळटा, अशें करून ह्यो जमनी खावपाच्यो आनी बिल्डरांक व्हरून दिवपाच्यो असो हेचो आनी मोठे मोठे कॉर्पोरेटां व्हरून दिवपाच्यो जमनी हो प्लॅन केल्लो आसा। ताका लागून आमी हाचो पयलींच सरकारा सांगपाक सोदता की हे तुमी बील फाटी घेयात, कारण हांगासर बेज लॉ टेनन्सी एक्ट आनी मुणकार एक्ट ऑलरेडी आसा, तो इतलो बेस्ट आसा, होच कंटिन्यू जावपाक जाय, ज्यो ज्यो केसी पेंडींग आसा त्यो सेटल करा एज पर 1976 टेनन्सी एक्ट। आनी हो जो नवीन एमेंडमेंट किंवा नवीन लॉ हाडपाक सोदता ओवरटेक करपाक तो फाटी घेयात। ताचे डिटेल्स तुमकां आमचे 3 वक्ते आयले उलयतले। हांव सगळ्यांत पयलीं ॲडवोकेट सुरेश पालकर हाका विनंती करतां की ताणें हाचेर नजर घालून पत्रकारां भावांच्या एक्सप्लेन करचें। तेजे जमीन सांगात
पळोवपाक बरें दिसता आयकपाक बरें दिसता की नांवूच बरें दिलें गोवा रिस्ट्रिक्शन ऑन ट्रांसपोर्ट एग्रिकल्चर प्लॅन. तुवें जाणा आसलें फाटी कायदो हाडिल्लो की गोवा भुमी खातीर भुमीपूत खातीर कांय लोकांनी अपोज केलो. त्या पयलीं पुरो 49 एग्रिकल प्लॅनचे एमेंडमेंट केल्ले जशें आतां गोविंद सांगता ताकाय अपोज केलो आनी बिलां सांगता म्हणजे एक बील पास जाल्लें ते मागीर गोवर्मेंटान 49 रिपीट करचें पडटलें प्रेगनन्सी एक्ट. आनी जाण आसतले ते आतां भुमी अधिकारी बिलां तरी सेटल दिलां गोवर्मेंट. आतां हे काय करप सांगपा पडलें बील कितें पावलां गोवर्मेंट 2014 पेड ताजो जो मोटीव आसलो ती गांवाची ताची जमनी खडप करचो आनी ताका लागून 2014 जेन्ना तेणें पळय ते बील हाडलें कायदो हाडलो आसताले ते टॅक्निकल प्लॅन एमेंडमेंट टॅक्निकल प्लॅन आशिल्ले तातूंत ते सक्सेस जालें ना. आनी ते मोर सक्सेस जालें म्हणजे पळय कितें इवन कोर्टान पासून गेल्यार तो कायदो तुमी पार पडटलो. कितें आसा गोवा एग्रिकल्चर प्रेगनन्सी एक्ट दीस इज इन द 9th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ताका आत्मा मेळ्ळो ना. एक सेकेंडली आनी खंयसरूच तेका उपाय ना जालो की एग्रिकल्चर जे जमीन आसा ती तेका विकपाक ताका आनी खंयसरूच तेका ऑप्शन ना म्हणून हो तिणें कायदो हाडला. आनी एक बरें दिसता की आयकपाक फोकस करून फोकस कितें म्हणटा द ऑब्जेक्ट ऑफ दीस बील आयकपाक बरेंच मिनिस्टरी जोड्या तरी म्हाका दिसता रिसंट म्हणटा आमी ही जमनी आसा ती गोंयांत दवरपाक सोदतात गोंयकारांक नॉन गोवर्ट नॉन गोवर्मेंट गोंयकारांक ही जमनी कोणाक दिवंक शकना असो लोक कांय करूंक जाय. पूण तो म्हणजे बील वाचील बील इज द पब्लीक डोमेन वाचत जाल्यार खंयसरूच असो उल्लेख केल्लो ना की जमीन नॉन गोंयकारांक जमीन दिवंक शकना म्हणून आनी ट्रान्सफर अशें करूंक शकना अशें कांयच ना. फर्स्ट ऑफ ऑल ऑब्जेक्ट म्हणटा तुमच्या कळ्ळें टू इम्पोज रिस्ट्रिक्शन ऑन द ट्रान्सफर ऑफ सर्टीन एग्रिकल्चर लँड आतां बी ए टेनन्सी एक्ट टेनन्सी एक्टान वॉट इज द डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर एग्रीकल्चर ऑलवेज द डेफिनेशन इज इन्क्लुसीव म्हणजे एग्रीकल्चर पेडिफीट जालेंच ताचे शिवाय हॉर्टिकल्चर ताचे शिवाय मागीर जावं तें आमचे आरेगानेट्स मागीर तें आमचें कोकोनट गार्डन ग्रास एज पर एग्रीकल्चर एक्ट हे पासून एज पर द डेफिनेशन. सेकेंडली देर इज अ डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर इन द टाउन एंड कंट्री प्लॅनींग एक्ट तातूंत तशें ते इन्क्लूड इवन द फिशरी फिशरी फिगरी एवरीथींग दॅट मेनी थिंग्स आर इन्क्लूड वॉट इज कमींग आवट वॉट इज वॉट द लँड इज गिवींग बर्थ इज कॉल्ड इन एग्रीकल्चर तशेंच देर इज अ डेफिनेशन इन द लँड रेवेन्यू कोड एग्रीकल्चर तशेंच वॉट एवर कम आवट प्रोड्यूस फ्रॉम द सॉयल इज कॉल्ड इन एग्रीकल्चर. पूण हातूंत कितें केलें फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ह्या बीजेपी गोवर्मेंटान एग्रीकल्चराचें सांगता म्हणल्यार आय वील टर्म इट इज मर्डर करून सोदता द टर्म ऑफ एग्रीकल्चर इज मर्डर बाय दीस गोवर्मेंट नाव कितें म्हटलें सी द डेफिनेशन एग्रीकल्चर मिन्स कल्टिवेशन ऑफ पॅडी म्हणजे हांगा तूं डेफिनेशन जे एग्रीकल्चर टेनिसीन एक्टान दिला हाचो कोण केलो डेफिनेशन जे टाउन एंड कंट्री प्लॅनी एक्ट 1974 ताचो कोण केलो आनी डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर जातूंत लँड रेवेन्यू कोडान म्हणटा ताचोय कोण केलो कित्याक तो एग्रीकल्चर कितें म्हणटा फकत पॅडीज आनी कित्याक वाजोवन कोण म्हणटा हेतू व्हेरी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द मोटिव्ह बिहायंड दीस बील आनी इफ यू रीड द बील इन एंटायरिटी तुमी अशें कळटलें की हे बील इज नॉट टू इम्प्रूव युअर बेनिफीट बट टू जें कितें उरल्या तेवूय कवर करपाक तें ताका ताणें पयलें सर्वे करून की एन्ड सेकेंडली उरला तें कवर करून एन्ड टू फेसिलिटेट मोर इम्पॉर्टंट थींग इज टू फेसिलिटेट द बिल्डींग ऑफ इज एन्ड द बीग कॉर्पोरेटर्स लायक अडानी इन द नेम ऑफ एग्रीकल्चर एग्रीकल्चर ऑलरेडी प्रोड्यूस जाण आसता ऑल ओवरियन असो इश्यूय जालो. सो ताकाच लागून वी आर ओपोजींग दीस बील आनी आमचो इतलेंच आसता गोवर्मेंटाक की हें बील तूं हाडून बसून आमकां रस्ते हाडपाचें ना. फॉर एग्जाम्पल ताणें आतां कितें केलें अशें जालें एग्रीकल्चर तुमकां सांगलें हांवें दीस इज मर्डर ऑफ एग्रीकल्चर बिकॉज एग्रीकल्चर इज ऑलवेज एन इन्क्लूज एवरी मिनींग इन ऑल द एक्ट इन्क्लुजीव मिनींग
आता फाल्यां आता आता गोंयांत कितें जाल्यार ताणें पयलो सर्वे करून की गोंयांतली आतां शेतां चडशीं जाणां जीं पयलीं कोण शेत रोयताले म्हणजे पेडी रोयताले ते आतां सगळे आतां लोक परतून शेतान देंवला म्हणजे ते पेडी रोयना पूण कितें रोयता एटलिस्ट भाजी आनी कितें हॉर्टिकल्चर आनी कितें तरी रोयता नाशण्या कितें रोयता पूण दे आर नॉट कमींग अंडर द डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर इन दीस एक्ट. हांव तुका मदलेगांवचे सांताक्रूज जाणून घे सगळीं शेतां आसा आतां सगळीं शेतां मस्ती पाड पडलेली आसा पूण आतां लोकांनी कितें केलें थोडे थोडे बाकी थोड्यांक कितें केलां शेतांनी देंवला लोक रोवपाक आनी ती शेतां कित्याक रोवंक शकना ते यू नो दॅट इरिगेशन सगळ्यांक पावना लोक सगळ्यांक पावना तेच्यांनी सलायन वॉटर वयलें आसा ताका लागून लोक दॅर आर मेनी रिझन्स लोक पूण आतां लोक चडसो देंवला शेतांनी कंट्रिब्यूट ते कितें कंट्रिब्यूट करता पेडी करतना आनी हें लायक कित्याक फॉरिकाचें बट बाय वे ऑफ दीस एक्ट दे आर नॉट कमींग अंडर सो द मोमेंट यू से यू वॉन्ट टू प्रोमोट एग्रीकल्चर डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर इट सेल्फ सेज दीस इज नॉट मेंट टू रेज द एग्रीकल्चर बट टू डिफीट द वेरी द एग्रीकल्चर विच इज एक्झिस्टिंग इन गोवा नाव तुम्ही म्हणटले की खूप जाण हांवें हॅरल्डाचेर घेतले आमी आर्टिकल वाचलो टू प्रोमोट सेकेंडरी वेरी बीग गूड बीग म्हणून सगळ्यांना कितें करून इवन रिपोर्टर घेऊन आय एम नॉट ब्लेमिंग एव्हरीबडी बट मिडिया पासून रिपोर्टर पासून देव इनफॅक्ट रीड इट अँड इंटरप्रिट द बील इज टू मेन टू मेनी त्याचे इंटेन्शन पळोवंक कितें आसता पळय फॉर एक्झाम्पल इफ यू रीड द बील एन्टायरली एग्रीकल्चर लँड हें कितें म्हणटा पळय वेरी इम्पॉर्टंट टू नोट इट एग्रीकल्चर लँड मिन्स अ लँड विच इज प्रेझेंटली विच इज प्रेझेंटली very important one which is presently used being used for cultivation of paddy right mujhe paddy karta tekas tane agriculture karta pun ullele kitne asta na tela agriculture munna but very important that but does not include the land which is earmarked for the use or purpose partly or fully otherwise than the agriculture in any plant required under the under the Town and Country Planning Act. हाचेरूच जी आमच्या गोंयांत आसा जे कायदे आसात प्रोटेक्ट द लँड हाचेरूच सगळे कायदे कवर करतात इन्क्लुडींग दे आर फिनिशींग टावन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट आतां कितें कवर करता टावन एंड कंट्री प्लॅनिंग हांव सांगता दे आर फिनिशींग लँड प्लॅनिंग कोड दे आर फिनिशींग टेनन्सी एक्ट कित्याक लागून हे पळय तुम्ही जाणार असतं गोवा टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग एज आय सेड इट देर इज अ डेफिनेशन ऑफ एग्रीकल्चर आणि तातून दॅट तेव्हा इन्क्लुडीव डेफिनेशन पॅडी येतात तातून तातून हॉर्टिकल्चर येतात तातून पिकरी येतात तातून फिशरी येतात सो मेनी थिंग्स आर कमिंग टू रीड दॅट सो मेनी थिंग्स आर कमिंग बट इन दीस बील ओनली पॅडी म्हणजे जे आम्ही रिजनल प्लॅन करतात तुम्ही जाणार रिजनल प्लॅन कसो करता आनी तातूंत सगळ्या लोकांचो से आसता आनी बी प्रिपेर प्लॅन हे तातूंत म्हणटा बाबा ही जागा आसा ती शेर ही जागा आसा ती कुडाक घर हे जागा आसा ते आनी कितें ही जागा आरे कनेक्ट ही जागा आसा ती मेबी सावर कल्टिवेशन ही मे बी दीस इज फॉर द फिशींग दीस मे बी फॉर द पिगर दीस इज फॉर शूटिंग ऑफ एग्रीकल्चर मीन सेकंड इज ओनली कल्टिवेशन ऑफ पेडी राईस सो दे शुड हॅव ॲटलीस्ट स्पेसिफाइड टू म्हणटा बद्दल करेक्ट नो दीस इज वाय देर वेटेड शी द मोमेंट तुम्ही आता आम्ही आवाज काढतात टाऊन एंड कंट्री प्लॅनिंग कितें घोटाळ्या तयार करता म्हणून सो तातूंत जाता कितें वो आतां कित्याक लागून गेलो तेच्यानी तूं सरकम पण तूं टाऊन एंड कंट्री प्लॅनिंग बिकॉज तें एग्रीकल्चर जें म्हणून तेचें टाऊन एंड कंट्री प्लॅनिंग घडयल्लें आसा न्ही तें हें करपाक नश्ट करपाक सो दीस वे आदा वे कळ्ळें तुका हांवें सो ताका लागून जें टाऊन एंड फाल्यां सुद्दां कितें करतले आमी आरे टाऊन एंड कंट्री प्लॅनिंग म्हणून अशें हें एग्रीकल्चर म्हणून आसा करेक्ट तो म्हणटलो आपल्या तो काय प्लॅन गोईंग अंडर दीस एक्ट म्हणटलो दीस एक्टान तुमचे ताण कांडी एक्ट प्लॅनिंग भर ते भायर मारून म्हणटा ताका नाकारा नाकारा म्हणटलो सो दॅट मिन्स द प्लॅन रिक्वायर्ड बाय द पीपल अँड द पब्लीक कन्सल्टेशन इज विल बी नॉन एस्ट कित्याक उपकरता तो प्लॅन म्हणजे ताका लोकांचे ताका तो म्हणून ताका लोकांचे पार्टिसिपेशन जे केलो नाका आनी लोकांक जाय तशें नाका आनी ह्या एक्टान ह्या एक्टान लोक
लोकांक खंयच तरी पावर दिल्लो ना आनी पावर पावन जाल्यार सो कलेक्टराक असो किंग मेकर करून दवरपा जाय. कलेक्टर जाय तसो पावर यूज करतलो. सो दॅट मिन्स कलेक्टराक कोण डायरेक्ट करतलो? यु नो पॉलिटिशियन्स. सो जस्ट टू सर्कमवेंट ऑल अदर लॉज दीस ऍक्ट इज इम्प्लिमेंटेड फ्रॉम किंग. नाउ कलेक्टर सो जे आमी रिजनल प्लॅन करतले तातूंत ताका कांय उपयोग करचो ना. आमी आमी कशे पयसो शेत दाखयतले आनी कितें दाखयतले बिगर दाखयतले कितें दाखयतले एवरीथींग इन शिवली शिवलें हें कुळागर आसा हें हांगा तें आसा हें कोकोनट गार्डन आसा हें सगळें काबार करतले. आनी रिजनल प्लॅन करपाचें आपलें गार्डन मंत्रा आसता तेका परत कळचें जें आसा. सो रिजनल प्लॅन सारको तो रिजनल प्लॅन बरे भाशेन करचे करूंक शकता ते मेन गार्ड. सेकेंडली हें पळय थर्ड and what you say very important thing. That's what I read it now after two months ago, which is presently being used as a meaning in the to ice the padding the car presently the to car tell it and the jan kai kai na the one part that the really no more than agriculture got as me kurun de फाल्यां बंद पडली जाल्यार ताका कांय उलोवना कळ्ळें. आनी हेचें इंटेन्शन कितें आसा हे तो प्रेजेंट इज बट बिकॉज तुमी तुमी कितें आसा एग्रिकल सॅक्टर हू इज टॅनर हू वॉज कल्टिवेटीव एन्ड हू इज कल्टिवेटीव. सो तातूंत तुका लॉयबर ट्रेडिशन करता पास्ट एन्ड प्रेजेंट पास्ट एन्ड प्रेजेंट बरोबर. हें मुद्दम केलें प्रेजेंटली कल्टिवेटीव म्हणजे आयज तर कांय कारणान ताका हांव कल्टिवेट करना तुजी जमीन ह्या फुडें सेक्शन 3 आनी सेक्शन 6 प्रमाणे कलेक्टर घेवन वता आनी चड टायमान न्ही 3 वर्सांनी घेवन वता. आनी घेवन वचून कितें करता घेवन वचून कितें करता तें फुडें सांगता. Or in this discussion, to give the permission. There will be anything. Uttar safeguard will not be given. So, even agriculture, the paddy field, the safeguard will not be given. Would have been given. Sir, the passport will not be given. So, those 3 years, the Amayar, 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 the collector have a power to take the position and give it to third person. जमीन तुजी मेनी रिजन्स आय नॉट बी एबल टू कल्टिवेट इट करेक्ट. आज इरिगेशन खंय आसा खेड्या गांवांत इरिगेशन खंय आसा आनी केले की आयज तुमी जाणा आसता आमचे फॉर एक्झाम्पल घेवन आमच्याच गांवांत ही आमची पयल्या तळी मागून शेतात आयज खंय आसा थंय गरमेंट डिया हॅवी ब्रिज तीन चार शिस्त आसा इरिगेशन व्हडले व्हडले तीन रिमोट प्लेसीस खंय पावतात. Agriculture by industrial or commercial. गोंयान इंडस्ट्रियल एन्ड कॉमर्शियल एग्रिकल्चर कोण करता कोण दीस इज टू फेसिलिटेट बी बिल्डर्स एन्ड एग्रिकल्चर कॉमर्शियल आनी हाचे खूब करूंक शकता मिस्टर आदानी. सो दीस इज द इंटेन्शन इंटेन्शन ऑफ दीस लॅजिस्लेशन टू गीव दी एग्रिकल इवन आतां बेनिफीट उरले एज पर दीस हें उरले तुका सांगता ते गेलेच म्हणजे एग्री बेनिफीट उरला ते पासून काढून अडानी नाका व्हडले कॉर्पोरेटर दीस इज द सोल एम्बिट एन्ड द ऑब्जेक्ट ऑफ दीस एक्ट.
Now, today we in the road. Our the land is required by the cooperative farming society. When, first of all, in this act, cooperative farming society definition given as that person will not agriculture deal with. Once you say that farming society, that is the farming society. Yeah, farming society is in Goa. No, that's what I'm saying. At least definition to give that what is the meaning of farming society. There is no farming society. I'm saying farming society, na, as per this act, there is no act, definition of farming society. Cooperative society. We have only cooperative society. Yeah. That means this will come under the cooperative society. Correct. Because when specific legislation for Manna, which is society, which society will form, then it goes to the other. It will go to corporate societies. That means corporation will come. Definitely. And that is the whole intention of this act. Second, now thereafter, sir. How the collector act in this? On the request by a person, verified for admission is personally by a person who is not an agriculturalist, who is not being an agriculturalist. मुझे इलेक्ट्रोडेक एक मनीष देगो तो कौन है सुन एग्रीकल्चर सुन कौन एग्रीकल्चर सुन ना लो बिजनेस तो कौन है सुन कलेक्टर सुन विशेष के लिए एंड कलेक्टर तो सेटिस्फाइड लगा दैट लैंड इज रिक्वायर्ड फॉर कल्टीवेशन इज पर्सनली बाय द पर्सन हु इज नॉट बीइंग एग्रीकल्चर कलेक्टर जो अकाउंट एग्रीकल्चर करना ताका पर्सन दिव शकता कल्याण एक प्रोटेक्शन ऑफ एग्रीकल्चर क्रेडिट फुल लैंग देन प्रोवाइडेड फॉर दैट मोर समथिंग थ्री इज प्रोवाइडेड फॉर दैट पर्सन रिफर्ड एज क्लॉज सी अबाउट शैल टेक अप एग्रीकल्चर ऑन सच लैंड विद इन द पीरियड ऑफ थ्री इयर्स मुझे जो कौन सपोज हमें माझी जोगी कलेक्टर काढले नाही आणि कोण गेले ताणे सपोज तो 3 वर्षांनी इधर सच लैंड पीरियड ऑफ 3 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ एक्विजिशन सच लैंड एंड कंटिन्यू टू कैरी ऑन द एग्रीकल्चर पेमेंट इज सच लैंड शैल वेस्ट इन द बॉर्डर मुझे माझी जमीन काढली आहे ना मला काम दिली तर एग्रीकल्चर जाऊन आणि ताणे सपोज ती करू ना इथून फिक्सिंग असो तर ताणे करू ना तर ती कोण घेतात गव्हर्नमेंट म्हणजेच सेम थिंग प्रिपेअर कसं क्वेश्चन इज कमिटर मेन्स करेक्ट हु इज द ओनर द कमिटर मला आता कमिटर रुपये घेतलेच जो मी पूर्ण आमच्या गावाने जो मी पडलेले इट इज डीम टू बी एज पर दिस ऍक्ट इट इज डीम टू बी एक्वायर्ड टेकन पोझेशन बाय द गव्हर्नमेंट बिकॉज किदे म्हटले प्रेझेंटली यूज कोंगाची जमीन कितले वर्ष झाले कारण बाबा टेन्शन घेऊन सोडले कितलेच एग्रीकल्चर लँड पडलेले असतात एग्रीकल्चर लँड पडलेले असतात दॅट मीन्स बाय व्यू ऑफ दिस लीन एंटायर थिंग द एग्रीकल्चरल जे आपण जमीन म्हणतो एग्रीकल्चर आय एम नॉट सेइंग एग्रीकल्चर मीन्स द एग्रीकल्चर अकॉर्डिंग टू मी एग्रीकल्चर इज डिफाइंड बाय एग्रीकल्चर टेनेसी ऍक्ट मागील आमचे लँड रेव्हन्यू कोड आणि टाउन अँड कंट्री कोड अच्छा या एग्रीकल्चर कुठले जमीन असं कुठले गेले प्लस ती हे जमीन जे उत्तर बाहेर उत्तर टॅली म्हणतात पण ती या काही नाही म्हणजे ॲग्रिकल्चर जे पॅडी होता तेव या कायद्याने वाढतात आता त्यांच्याने बी वाढवत सेपरेट पैसे क्रिएट करतात इफ यू सी द टाउन अँड कंट्री प्रेसिडेंट यू नो दॅट फॉर रेजिंग द बिल्डिंग ऑर फॉर कॉन्ट्रॅक्ट चेंजिंग झोन चेंजिंग द झोन व्हॉट इज रिक्वायर्ड इज अ परमिशन अंडर सेक्शन 31 and 32 ऑफ द लँड रेव्हन्यू कोड म्हणजे त्याचं परमिशन केना जातं that cannot be converted to agriculture land. And the letter of report, it cannot come out by agriculture land. Correct? Tenancy land to Guru Jaya, there is a restriction also on the conversion of agriculture. And once it is earmarked in the regional plan, Zalaya, collector to change Guru Shakana. Correct? Collector change Guru Shakana. No, they want to bring this out and be out of the ambit of the TCPA Act. What is the TCPA Act? TCPA Act is done with the consultation of the public. No development, 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 no development,
So, तो the moment किसी भी act अपन तो बाहर मारता है, तो किसी भी act अपन या कहीं ना कहीं तो बाहर मारता है, उनसे collector act तो permission देता है, indirectly to commission को, because this land is no more under the Tamil Nadu Planning Act. Correct? उन्होंने तो कोई रास्ता नहीं, मैं तुम्हें commission में डालता, मैंने सात आठ तारीख जी पड़ता, एक बार कौन भी था, किसी भी, why किसी भी going to see whether it is how it is included in and whether it is coming within the regional plan and under which zone. There is no orchard zone, settlement zone or which other agricultural zone, whatever zone. No development zone, well zone. That's the reason. And collector cannot give unless the zone is seen. Correct? And in Tatun, Takalagon, there's only Kaide Bagmarva and he facilitates for collector and anchor for which operates for transfer even the petty fees. This law is brought. And you look my question as I'm going to put it very fast. And the question is, Taka, how can you get a supposed to Taka to the delay? And the agriculture delay, the Ukkar does the Utoki the Munda, allowed to be used for any other than the agriculture purpose. Or share Munda, so we took to Gurna, the Avangata Chai, or what did I make? They go. The Munda, the Gurna, the Shiva, the Zaka, he said. Pedicils, so far the other idea of pedicils is nothing is then. And act, can I apply them? I am position character. The act not apply in certain cases. For the modification, this is set up to be set up and modernized. And acquisition of right to an agricultural land by inheritance. Well, then transfer of land, agricultural land by operation of law. जो कायदे को अधिकार दे तो कौन अप्लाई जाएगा ट्रांसफर ऑफ एग्रीकल्चर लैंड बाय ऑपरेशन को सब तो कायदे ऑलरेडी आसा जो ट्रांसफर करू शकता लो कायदे लागू ना तो ना रिस्ट्रिक्शन उरले बस तो कायदे असू शकता तो बड़े होऊ शकता सो वेरी द रिस्ट्रिक्शन नाउ और प्रोहिबिशन अकॉर्डिंग टू देता चाहिए ये बोलो प्रोहिबिशन टू से कहे सर उनका ट्रांसफर ना करे देन फॉरफिचर तुम सामने कलेक्टर कसे ते जमनी जमा जमनी सरकार फरक कर गवर्नमेंट से सत्र वेर कसे लोग पड़े आज गरीब गरीब लोग अपने रेमेडी पास वाट आसा कायद ती पास नष्ट दाखिल इन रिस्पेक्ट ऑफ अ ट्रांसफर ऑफ एनी वे द कलेक्टर सो म्हणजे कलेक्टर आहे पण काय दुबई गरज ना सो म्हणतो और ऑन एन एप्लिकेशन ऑफ एनी पर्सन हा एग्रीकल्चर लागणार कोणी एनी पर्सन हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट सच ट्रान्सफर इज कॉन्ट्रॅव्हेंशन म्हणजे कोणी शेतकऱ्यापासून दुसरं समज माका तर आता राग असा त्या शेतकऱ्याचो हा शेतकरी नाही आपण जे कंप्लेन करू शकतो बाबा शेतकरी ना म्हणून कळे आणि कलेक्टर In that case, what he can do? Well, on an application of any person has reason to believe that such transfer is commercially illegal, he shall issue notice to transfer and transparency may allow such show cause notice as why the transfer should not be declared to be in the operation of service and hold inquiry. And after holding inquiry, so and now the inquiry. Inquiry kire kare, jab tu sabse safe ho gaya hogi. First of all, kire mein kare. If any question arises, whether it is whether this is a agricultural land inquiry has to be held by the mamlatdar mujhe is zameen khareed agriculture ka naam hai non agriculture mujhe again koi to mantri ho ye baba zameen agriculture no re mun na dala maka pur kar jibli agriculture zameen mun and koi mujhe bol lo mamlatdar tenancy case hai ko sa asdan pending hai परतून लोकांना तू खूप धाडटा परतून केस करून मामलेदार धाडटा सो एंड व्हॉट यू हॅव टू टू प्रूव टेनंटान प्रूव करचे पडले की हो शेत आपण शेत रोयता कळ आणि आता रोयता काल रोयता आपण फाल्यां रोयतलो ते ना वेट इज वॉट आय सेड डिफरंट बिटवीन टेनन्सी एक्ट एंड दिस एक्ट ऑर एनी अदर एक्ट तर पडेल
मागीर ताणें तुमकां पावर दिल्या सपोज पावर कितें दिल्या कोणाक दिल्या एक तुमी सांगलें कलेक्टर कितें करपाक दिलो कलेक्टर किंग मेकर हियर शेतकऱ्याचे जमनी व्हरपाक सगळ्यांनी कितें केलें आमले जो एपी कोणाक दिलें कलेक्टराक कलेक्टरचे एपी एपिसोड आनी वेरी इम्पोर्टंट हियर वेरी इम्पोर्टंट हियर ते आयज पासून कोर्टाचे पासून वयर चडले आसा हायकोर्टाचे वयर चडलो हियर हायकोर्टाक ते आमी रिविजन पावर दिवप आसता वेरी इम्पोर्टंट बट हियर रिविजन पावर कितें दिलां टू गेट रीड ऑफ रिपिटिशन्स वेरी समथींग लॉज दिसता सांगपाक कॅन यू टेक द पावर्स ऑफ द रिपिटिशन ऑफ द हायकोर्ट ऑर द सुप्रीम कोर्ट वॉट डे हियर डी एस सी एनी पर्सन विज एग्री माय फायनल ऑर्डर passed under subsection 1 may within 30 days of the date of such final order of the collector or the tribunal file the revision before the high court and what it says a revision application filed before the high court shall be heard by a bench consisting of not less than 2 judges the executive member here they are interfering in the powers of the judiciary high court they say revision has to be heard by two benches that means high court has to constitute bench separate bench for this review he is ordering the that's what I'm saying that means adake ko tarami ili tenakini order the ili kila kali this is against the law or something even the fact you should go in the revision and if you option na correct पण हांगा तरी तुमकां हायकोर्ट वच दिता बट बाय रिविजन म्हणजे डिफरंस बिटवीन एपीए पावर्स आनी एक्युरेट पावर रिविजन पावर्स ऑफ रिविजन वेरी लिमिटेड पावर्स आसता की तुवें विसर तर कायद्याची कायद्यान कितें तुका पावर्स आसा तें नॉट ऑन टॅक्स हांव रोयता बिजनस रोयता कोर्ट फॉर्म आसा ना रिविजन रिविजन इज ज्युडिशियल वेरी लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ क्वेश्चन ऑफ लॉ नॉट द क्वेश्चन ऑफ फॅक्ट सो ताका लागून हें सगळें हायकोर्टाचे पावर पासून तुमी पावर हांगासून कंटेन केल्ले आसा विच इज नॉट वेट इज स्टँड आय कॅन नॉट असेंबली आफ्टर असेंबली इट बिकम्स अ लॉ So, ताका लागून इफ यू सी द कॉन्सेप्ट ऑफ दीस बील दीस इज सर्कमस्टेंसिंग ऑल द लॉज मॅन टू प्रोटेक्ट द एग्रीकल्चर म्हणजे ह्या प्रमाणे खंयचे एग्रीकल्चर सेफ जायना सोडून दी आतां हातून म्हणल्यार एग्रीकल्चर म्हणजे फक्त शेतां म्हणटा खंयचे पॅडी म्हणटा पॅडी सोडून दी खंयचे उरलेली पासून फुडले सोडून दी इवन पॅडी पासून आसून सेफ जायना सो आय एम एपिलिंग यू वी आर एपिलिंग यू प्लीज आमचे पेशन्स डोंट डिस्टर्ब पेशन्स आमी 2014 जेन्ना परिकर सी एम आसता ताणें काडले सिका सी एमान ते आमचे हें पयलें आनी मागीर तेन्ना ते रिपोर्ट केले आमचे भरपूर पेशन्स टेस्ट करून आनी तेजे जे कोण चाळीसूय एम एल ए आय हॅव इनफॅक्ट सेंड द ग्रूप ऑफ आर एम एल ए डबल पर्सन वेल हे ग्रूप वेल हे नॉट रिप्लाय सो आय हॅव वी हॅव वी आर नॉट गोइंग टू कीप क्वायट एंड वी वॉन्ट टू से Why we have come here to give the exact impact what is there in this bill to bring before the press and to bring the notice of this registration tomorrow ki tani amka jay aaj jam kin discuss kar jay aaj amne samjha that I am telling you guys there is nothing in this and I want if they at all want to pass all this 40 MLAs in the legislation. I want to discuss each and everybody has to discuss this bill. Its effect, impact, like the example positive can enter or the negative can enter whether. They have to discuss this bill vis-a-vis other acts which are there. For example, the people who are under the court law, Tamil Nadu, 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 ते खंय तरी ताणें असेंब्ली हे आमचे जे हे मांडले हांगासर जे आमी क्वेश्चन रेज केले ते खंय तरी आमी ताणें ताका लागून पयलेच सांगता फाल्यां आमकां रोडार हाडटा आमकां पयलेच हायकोर्टान
शिकायत था कि यह तुम्हें बी पास करते ना इसके लिए वो बोले लोग तो जल्द बोले ना चल या तुम्हें लोग बोले ना जब बी पास करा हम तो मैं कायदा लगा ने सीन में एलिमेंट रह गई चल से हम जब मैं जब भी पूरा बी लग गए तो मैं जब मुझे अपने कोच को मैं कहा तो बी असेंडेड थी ना मैं तो कायदा था ना पी पाई हम बोल रहे संता पी पाई हम चल प्रॉपर आना था तो वी आर नॉट गोइंग टू डिस्ट्रॉय वी आर गोइंग टू गो अहेड with any extent, education of the legal system, including education, we are going to start the moment, the moment they pass the bill, the next day we are going to start our prospection. हे जेना बिल सरकारान इंट्रोड्यूस करपाचे ठरले आणि मीडियान घातले नाव स्वप्नेश शेलरे मीडियान घातले त्यांना सगळ्यात पहिली हेजेर मीडिया बायट दिलेलो होता आमच्या मुख्यमंत्री बाबू प्रमोद सावंत आणि सांगताना सांगत केले आता खरं आमची शेत जमीन आहात ती भायल्यान विकून मेळटली ना भायल्यान विकत घेऊन मेळटले ना मागीर थोड्या दिसांनी मबीन गुदिनान हेजेर स्टेटमेंट काढलो की सगळे लँडमार्क बील म्हणपाक लागलो की सगळे ऑपोजिशन पार्टीन हेंचं समर्थन करपाक जाय हो मोबीन गुदिनो ज्याच्या भावान जेव्हा मोपा एअरपोर्ट डिक्लेअर झालो गावांचे गाव विकून काढले तो मनीस सांगता की आता शेती जमीन भायल्या विकूंक मेळटली ना म्हणून बील इंट्रोड्यूस करपी रेवेन्यू डिपार्टमेंट बाबूश मनसेरा तेणी कितले जमने विकून खाल्ला ह्याच्या पहिली रिजनल प्लॅन 2017 किती गोंधळ घालून दौरलो तो हायेन सेपरेटली सांगपाची गरज ना तेव्हा असले मनीस खंयचो कायदो प्रपोज करता लोकांक सारखे शिटूक रावचेच पडटा ह्या कायद्याचे नाव असा द गोवा रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चरल लँड बील 2023 आणि ह्याच कायद्यात मेमोरँडम क्लॉज 3 असे बरेले असा क्लॉज 3 ऑफ द बील seeks to empower the government to frame rules to specify circumstances in which the collector may grant permission to transfer agricultural land to a person other than agriculturist. तुम्ही कायदा हटता कशी शेत जमीन दुसऱ्यात विकून मिळतली ती मुख्यमंत्र्यान सांगले मोविन गुलिनोन सांगले की भायल्यान विकून मेळचले ना ते हितून खंयसरूच बरयलेले ना शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांनाच विकपाक मेळपाक जाय किंवा शेतकारूच घेऊ शकता अशेंय ना ह्या कायद्यात त्याच्या वयर जसे सांगला आता दोतोरान की पॅडी फील्ड फक्त पॅडी फील्ड तितलेच जमनीक हो कायदो लागू आणि पॅडी फील्डूय खंयचे जे हेंच्यानी रिजनल प्लॅनात पॅडी फील्ड सेटलमेंट दाखयला किंवा ओडीपीन पॅडी फील्डाच्या आणी किती यूज दाखयला त्या जाग्यांक हो कायदो एप्लिकेबल ना ओडीपी जर प्रत्येक 4 वर्सान काडटा आनी प्रत्येक फावटी शेत जमीन काडटा आनी सेटलमेंटान दाखयता जशें ते दाखयना फुडें हो कायदो तांकां एप्लिकेबल जावचलो ना तुमी हे रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ बील तुमी शेत जमीन वाचोवपाक लागून जर कायदो हाडटात जाल्यार तुमी शेत आपल्या कायद्यान तुमी शेत जमीन नॉन एग्रीकल्चरान विकपाक प्रोविजन्स कित्याक थेयता हे सगळे जाण मोबीन गुदिनो म्हणा बाबूश मनसेरान म्हणा आमचो मुख्यमंत्री म्हणा किंवा तो डीसीपी मिनिस्टर वा विश्वजीत राणे हे सगळे रियल इस्टेटान रुजलेले आणि मापलेले लोक ते जागे वाचोवपाच्यो काणयो आमकां सांगप न्हू हे बील त्यांच्यानी टेबल करनासतना मुक्काण्यांनी फाटी घेतलेले बरे जाल्यार दोतोरान सांगला तशें आमकां रस्त्यार देंवचे पडटा देव बरे खंयचेय बील हाडटा न्हू सरकार कितें म्हणटा लोकांच्या फायद्या खातीर आनी लोकांनी भिवपाची गरज ना तेणी फक्त कोण लोक ते सांगपाक तेजे रियल इस्टेट लॉबी ते दिल्ले जे ते रेड्डी बिड्डी ते साऊथ इंडियन आनी ते जागे घेतला पळय आनी तेंकां शेतकार म्हणून फार्म हाऊसाक बांदपाक परमिशन दिना त्या लोकांच्यो खबरो सांगता ते आमच्या गोंयच्या लोकांचे सांगिना ते सो व्हॉट विल बी युअर अपील टुमॉरो लास्ट एसएमएस आमचे इतलेच पळोवपाचे आसा की हे थंयसर बसून गोंयचे मंत्री आमदार म्हणून वागतले काय दिल्ली आणि रेड्डीचे बीन थंयसर ब्रोकर म्हणून वागतले ते आम्ही पळयले डायरेक्ट म्हणून दिता
According to me, some of the officials everybody speak, but how far they are serious, coming to some second. Very opposition development has been part of the you know, that is the issue. But the real, suppose the current minister, the honorable MLA, who is really interested to promote agriculture, MLA, for MLA, Kemna, Saath, Yusan. And suppose if they think that what we are saying is correct, I'm saying you will pass this bill next session. Before that, have a public debate with us. Open debate. We'll show how this bill is dangerous and what you are saying is hello. Hello, you must be knowing 2014 the area there is a bill in Adelaide. Who was the justice, who was the law commissioner, and who was the AG? See, first of all, when you say protect, when you say you want to protect the agriculture, the definition of the agriculture, listen, the moment you say to protect the agriculture, the definition of the agriculture should be inclusive, broad concept. A. Secondly, when you're naming the bill, you have to first, you have to name it global restriction on transport. Don't say restrictions, use it prohibition. Why are you not using the word prohibition? Prohibition means you cannot do. Restriction means you authorized to do with the permission. So there is a meaning, the difference between restriction and prohibition. The prohibition means you cannot do anything. Restriction means you can do it. But. So there is a reason they use the word here, the word restriction. Last it is my पर यह सरकार अपन बाबू जन्ना यह तो बहुत मेरे मिस्टर तो बहुत बाय ले चुके तेरे जाले जन्ना घोषणा के लिए कि बाबा आपको तो जब भी कौन सा रास्ता था निकूला था ताकि हम उसे हेलमेट पहन दिए कौन ताकि अंदर फक्त की घोषणा तो रिता जन्ना अंदर हम तो बाबू साल बाबू शान बड़ा घोषणा के लिए जन्ना कोई तो ज्यादा तेज से था घोषणा के लिए कि आपण मोपाचो विषय असतो सोडतो मागीर आपण कुळाचो विषय असतो सोडतो मुणकारचो विषय सोडतो आता सगळे विषय बाजूक सोडून हे फक्त आपल्या भितरच की त्या म्हणजे ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर जे पण राईट्स आहेत ते ट्रान्सफर करतो सोडतात आमकडेच महा पूर्ण झाले पंचायत आमच्या शेतकऱ्यांकडे सांगून गेले की बाबा रे आमचा पहिलीचो शेतकऱ्याचो कायदो असा टेंडन्सी कायदो असा कसे त्याची जमीन आणि राहील असतो तो आमचा बाजार असा आता आमचा त्रास असतात आम्ही म्हणतात की बाबा एज पर द जो पे कायदो आता 1976 कसे त्याची जमीन अंडर दैट सर्वे करा एग्रीकल्चर टेंडेंसी लैंड जो पे आता तो फॉर्म आर 14 जो चोडम बाबा तांचे जो पे टेंडेंसी राइट्स आता आम्ही सनदी म्हणतात ते उपयोग कर किलो पण हे सगळे करना करना सरकार भारतीय जनता पार्टीचे जे आता ते जे सरकार आता सेंट्रलला काय नाही तसे स्टेट लेव्हलला जे सरकारी जमिनी असतात ते बिल्डरांच्या कशातच बाजूतात आणि असे जे मन भुलावणे कळतं असे ओव्हर रिस्ट्रिक्शन्स कायदे म्हणून असे किती वेगळे वेगळे जे लोक काय समजत नाही सरकारात ते कायदे हटतात आणि ते आता बिल्डरांच्या कशात काम करतात त्याचा आम्ही विरोध करतात की त्या आधी पहिले सुद्धा आमचं विजय सरदेसाई असंच कायदा हटवलं ट्रान्सफर ऑफ हे म्हणून डेव्हलपमेंट राहतो टी डी आर कायदा म्हणजे समजा तुझ्याकडे जमीन असा जर जमिनीच्या समोर राईट शेअर पाहिजे ट्रान्सफर करपाक जाय ते ताणे काय काढलो पण त्या कायद्याचा आम्ही विरोध केला सो हे जे पण ट्रान्सफर ऑफ राईट जे पण असतात स्पेशली एग्रिकल्चर त्या सगळ्यांनी बंद करचे आणि हो स्पेशल कायदा समोर करून टेनंटाच्या जर मुंडाळाच्या फायद्याचा असा झाल्या ताणे आम्ही डिबेटी घेऊ शकतो आणि डिबेटी समोर करून ताणे योगा झाला ताणे मिनिस्टर लेवलला त्यांचे कोण असतात आमचे सिनियर जे
सिव्हिल सप्लायर्सांचे पण कोण ऑफिसर होते सिव्हिल ऑफिसर्स कलेक्टर असा मामलेदार असतात आम्ही कोण आमची डिबेट घ्यायची थँक यू They may try to answer one of the things. They may say that we are missing with tenancy and government authority. They may say the tenancy altogether different from the tenants. They may say this. See, I am using the tenancy only as far as the term agriculture means. What? Agriculture means? Here the agriculture means?